मराठवाड्यात यंदा आंब्याला मोहर मोठ्या प्रमाणात लागला आणि आंबा उत्पादक शेतकरी नवनवीन स्वप्न रंगू लागला. पण आता मात्र उष्ण दमट आणि ढगाळ वातावरणामुळं आंब्याच्या झाडाला आलेल्या मोहराची गळती सुरू झाली आहे. आंब्याच्या मोहराला ढगाळ वातावरणामुळं बुरशी लागत असल्यानं आंब्याच्या उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे. बुरशी लागल्यानं आलेल्या कैऱ्या देखील गळण्याची चिंता आता शेतकरी व्यक्त करत आहेत. अर्थातच त्यामुळे बाजारपेठेत आंब्याची आवक घटणार असल्याचं आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलंय. ह्या वर्षी मोहर भरपूर लागला आणि मोहर ह्या असं वाटत होतं की आवरेज चांगलं मिळणार ह्या वर्षी आंब्याचं, पण मध्येच वातावरण खराब झाल्यामुळं पूर्ण ढगाळ वातावरण असल्यामुळं हे असं बारीक आणि बुरशी लागल्यामुळं पूर्ण मोहर गळून पडतो आहे. आणि चालू वर्षी आंब्याचं उत्पन्न नक्कीच घटणार आहे आणि 25%सुद्धा आंबा मार्केटमध्ये मिळणार नाही आहे. या निसर्गाच्या समोर आता हतबल होऊन आंबा बागायतदार संकटात सापडलाय. यावेळी आंबा उत्पादक शेतकरी नेमकं काय म्हणाले पहा. भरपूर परिणाम झाला, पाहिजे तसं उत्पन्न मिळणार नाही आहे आणि याला जी बुरशी लागते ढगाळ वातावरण हे असं पूर्ण गळून जाते. आता हे जे ना लागलेले आंबे हे सगळे गळून जाणार. आता तुम्ही बघता याच्यामध्ये हे जे बारीक बारीक लागलेले आंबे हे पूर्ण गळून जाणार आहे. याचे बुरशीमुळं याच्यावर खूप परिणाम होतो आणि पाहिजे तसं ॲव्हरेज ह्या वर्षी मिळणार नाही आहे आणि ह्या वर्षी मार्केटमध्ये आंब्याला भाव जास्त राहणार आहे. त्याच्यामुळं आंब्याची गोडी पण पाहिजे तशी ढगाळ वातावरणामुळं राहणार नाही आहे.